गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेली ही काही जावळी तालुक्यातली मंडळी आहेत. आता ह्यांनी एक समजून घेतलं पाहिजे की सातारा नगरपालिका वेगळी आहे आणि मेढा नगरपंचायत वेगळी आहे. डिपार्टमेंटकडनं ज्यावेळेला प्रस्ताव किंवा फाईल तयार होती त्यावेळेला दोन्ही वेगवेगळ्या फाईल तयार होतात किंवा झाल्याच होत्या. म्हणजे दोन्ही असं काय सातारा नगरपालिकेत मेढा नगरपंचायत आहे असा विषय नव्हता. आता प्रशासकीय ह्याच्यातनं एक फाईल मुख्यमंत्र्यांकडं आधी गेली सातारा नगरपालिकेत, त्याचा आदेश आधी निघाला. एक फाईल मेढा नगरपंचायतची जी होती ती प्रशासनात मंत्रालयातनं वर जायची होती मुख्यमंत्री कार्यालयाला, ती मेढा नगरपंचायतची 4 दिवस उशिरा गेली, त्यामुळे त्या याचा आदेश उशिरा निघाला. एवढंच आहे. आता ज्यांना काय आता हे अर्ध्या हळकुंडानं पिवळी झालेली जी आपण म्हणतो त्यांना लगेच वाटायला लागले की हे झालं ना आता ह्यातनं आपल्याला फार मोठा राजकीय काय तर आता फायदा होईल म्हणून काही स्टेटमेंट वगैरे काही लोकांनी दिले. मी काय त्यांना फार महत्त्व देत नाही कारण त्यांची काय जावळी तालुक्यात हे आहे ते सगळ्यांना माहीत आहे. लोकांना किती काम करू शकतात असली आहे. आणि दुसरं म्हणजे हे खऱ्या अर्थानं जावळी तालुक्याचे तरी आहेत का हा महत्त्वाचा विषय आहे. ज्यावेळेला जावळी तालुक्यात सगळं रिझर्वेशन पडलं त्यावेळेला हे नेते महाबळेश्वरला जाऊन तिकडं नाव लावून घेतलं आणि तिथनं जिल्हा परिषदला उभे राहिले. ज्यावेळेला महाबळेश्वर तालुक्यामध्ये रिझर्वेशन पडलं त्यावेळेला हे परत येऊन इकडं उभं राहिले. म्हणजे नेमकं तुम्ही कुठल्या तालुक्याचे हे आधी ठरवा, तुम्ही कुठं हे करताय आणि नेमके कुठल्या पक्षात आहे ते पण त्यांनी ठरवावं. म्हणजे भाजप आलं की भाजपच्या मंत्र्यांना जाऊन भेटायचं, आता एकनाथ शिंदेंच्या इथं शिंदेसेना झाली की तिथं जाऊन त्यांचे उमरे जाऊन झिजवायचा प्रकार करतात, दुसरीकडं मध्ये महाविकास आघाडीचं सरकार होतं की लगेच तिथं जाऊन चिटकायचा प्रयत्न करायचा. म्हणजे असल्या लोकांनी जरा कुठंतरी आपलं स्थिर स्थावर आधी व्हावं आणि मग आमच्यावर आरोप करावेत. मी कधी म्हणजे काम कुठलं करतो म्हटलं नाही केलं किंवा झालं नाही असं नाही, त्याचा पाठपुरावा करून ती ती कामं मार्गी लावलेलीच आहेत. आणि त्याचप्रमाणे हे पण जी आहे ही प्रक्रिया आता स्थगित झालेली आहे. त्यामुळे मेढावासियांनी कुठलीही काळजी करू नये, कुठलाही अन्यायकारक निर्णय मेढा नगरपंचायतीच्या अखत्यारीत असणाऱ्या किंवा जावळी तालुक्यातल्या कुणावरही अन्यायकारक कुठलेही निर्णय शासनाचे होणार नाहीत, लादले जाणार नाहीत, त्याची खबरदारी आमदार म्हणून मी नक्की घेईन.